की मी गुरुजींच्या सहवासात आहे आणि कायम असणार. त्यांच्या आशीर्वादामुळे अमोल आणि मी इंडियन आयडलला होतो आणि मध्यंतरी मी इंडियन आयडल हिंदीला पण होतो. गुरुजींमुळे मी तिकडे गायलं. एक शेर लिहिलाय अमोलचा बघून लिहिला इतक्यात सुचला. षडजाचा सा म्हणजे सूरचंदन शेरकडे सर्वांनी लक्ष द्या. षडजाचा सा म्हणजे सूरचंदन आहे ऋषभ तारे म्हणजे सूर श्याम आहे गंधारचा गा म्हणता गंधारचा गा म्हणता सूर अमोल आहे मध्यमचा म्हणता सूर प्रमोद आहे पंचमचा प म्हणता सूर राम आहे दैवतचा म्हणता सूर ओंकार आहे निमिषाचा म्हणता निमिषाचा म्हणता सूर अभिषेक आहे आणि या सर्व सर्गमची निर्मिती म्हणजे तो सूर आदिनाथ आहे. त्यामुळे आमचे दाजी प्रतीकजी अमाट यांनी शेअरसाठी मला 100 रुपये रुपी बक्षीस दिलेलं आहे. षडजाचा सा म्हणजे सारे गम पधनी सा याचा अर्थ होतो. षडजाचा सा म्हणजे सूरचंदन आहे ऋषभचा रे म्हणता सूर श्याम आहे गगनधारचा म्हणता सूर अमोल आहे मध्यमचा म्हणता सूर प्रमोद आहे पंचमचा प म्हणता पंचमचा प म्हणता सूर राम आहे धैवतचा म्हणता धैवतचा म्हणता सूर ओंकार आहे निनिषाचा म्हणता निनिषाचा म्हणता म्हणता निनिषाचा म्हणता सूर अभिषेक आहे आणि या सर्गमची निर्मिती म्हणजे सूर आदिनाथ आहे. धन्यवाद. परत शेअरसाठी 100 रुपये आले. मी जास्त वेळ घेत नाही त्यामुळे श्यामराव कांबळे यांच्याकडून पण या पैशाच्या नादात गाणं हरवलं होतं त्यामुळे मी बाबा आमचे गुरुबंधू रोमिओजी कांबळे यांच्याकडून पण 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बाळासाहेब बनसोडे यांच्याकडून पण बक्षीस आलेलं आहे. अरे कौतुक करा या चंदनाचं सर्वांनी लक्ष द्या. या कौतुक करा चंदनाचं अरे कौतुक करा चंदनाचं मग वाजून टाळी न मग वाजून टाळी न काय करा. अरे कौतुक करा चंदनाचं मग कौतुक करा चंदनाचं मग वाजून टाळी न आता वाजून टाळी न एका आपल्या बाबासाठी जोरदार टाळी. अग कौतुक करा चंदनाचं आता वाजून टाळी न आणि ही चाल घेण्याची माझी इच्छा होती कारण की हरणीला कार भरणीला ह्या गाण्यापासून माझी निवड झाली म्हणून कौतुक करा चंदनाचं मग वाजून टाळी न मग वाजून टाळी न कौतुक करा चंदनाचं वाजून टाळी न अजय अतुलला भी वावा म्हणाया लावले अजय अतुलला भी वावा म्हणाया लावले पाडण्याच्या माळी न Thank you.
नाही म्हणजे मी गाडीत घेतच होतो पण मला काही सुचलं नाही त्यामुळे मला साजन दादा म्हणले तू काय टेन्शन घेऊ नको अगदी मी वेळ लावून फक्त गाणं 5 मिनिटात आलंय माझ्याकडे 5 मिनिटात आणि अजय दादा म्हणजे आमचे सर्वांचे आवडते शीतलदा यांनी दादांचा सत्कार केला एकदा साजनदासाठी जोरदार टाय मग कौतुक करून मग वाजवून टाळीन अजय अतुल विवाह म्हणायला लावले अजय अतुल विवाह म्हणायला लावले Thank you.
थोड़ा कमतरतोय कारण गुरुजी समोर गाणं म्हणजे मजाक नाही त्यामुळे त्यांच्या सुरावर टिकर मी पाहतो त्यांच्या सुरावर टिकर मी पाहतो मला जमतंय तेवढंच गातो वर्षांपूर्वी तो माझ्याकडे आला होता आणि आज त्याला नाव आहे त्याला इज्जत आहे सगळ्या गोष्टी असून सुद्धा आज पण तो जमिनीवर आहे एवढ्या मोठ्या स्टेजवर गाजवून सुद्धा एवढं ठामपणे मत व्यक्त करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी की माझ्या डाव्या बाजूचा हा एक पोरगा मगाशी ऐकलं तुम्ही ह्याचं कौतुक ह्यासाठी करायचंय की ह्याला आता कुणाची गरज नाही एवढं नाव मोठं आहे म्हणजे माझी तर नाहीच नाही पण कुणाचीच गरज नाही एवढं त्याला पण अख्ख्या गुरु पौर्णिमेचं नियोजन चार दिवसांपूर्वीपासून माझ्याकडे येऊन मुक्काम करून सगळ्या गोष्टी बारीक बारीक बघून त्यांनी हा सगळा कार्यक्रम संपन्न पाडला पार पाडला बरातीचं नियोजन जेवणाचं नियोजन जेवढे विद्यार्थी गाणार आहेत त्यांचं नियोजन नियमावली प्रत्येकाकडनं जे काय असेल देवाणघेवाण ह्या सगळ्या गोष्टी केल्यात खऱ्या अर्थाने ह्याचं प्रेम गुरुवरचं दिसून येतं मला ह्याचं खूप मोठं कौतुक आहे सर्वांनी जोर दाखवा आणि प्रत्येक वर्षी एक विद्यार्थी माझा हा पुढाकार घेणार आहे पुढच्या वर्षी सोनू साठे असतील भले ह्यांनी लय खर्च केला 70,000 रुपये त्याचा प्रश्न तो नाही खर्च आम्ही तुम्हाला सपोर्ट करू खर्चाला पण एकाने हा प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम उभा राहून आपल्या स्वाधीन घ्यायचा स्वतःचे पण पैसे लावायचे हा हे दोघं तिघं बघायला लागले यांना माहिती आहे ह्यांच्याकडे येणार आहे आणि बोर्ड दाखवतात ते तर पुढच्या वर्षीचं नियोजन आहे त्यांच्याकडे दोन दोन क्रियांचा मालक आहे पुढच्या वर्षीचं नियोजन मी जाहीरच करतो तसं नाही आताच करतो सोनू साठे त्याच्या पुढच्या वर्षी करतील नियोजन पण गेल्या वर्षी त्यांनी शब्द दिला होता आणि तो शब्द पूर्णपणे पार पाडला पुढच्या वर्षी सोनू साठे नाही त्याच्या पुढच्या वर्षी सोनू साठे आणि पुढच्या वर्षी फक्त एकच नाव अंकुश गायकवाड सर्वांनी जोर जाता उभा राहा उभा इथे यायच्या अंकुश गायकवाड हे असं बलाढ्य नाव आहे नारळ नारळ जाहीर जाहीर कसं असतं हे देणं म्हणजे 1,00,000 रुपये स्वतःच्या अंगावरचं हे टाकणं असा असतो विषय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी फोटो काढा पुढच्या वर्षीचा नारळ अंकुश गायकवाड सर्वांनी जोर जाता अंकुश गायकवाड आणि पुढच्या वर्षीचा नारळ पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षीचा नारळ सोनू साठेंकर देण्यात येणार आहे ह्याची पण दक्षता घ्यायची आपण पुढच्या एक एक दोन वर्षाचे सगळे अनाऊन्स करत जाऊ पण ह्या वर्षी ह्या पोरांनी सर्व पार पाडला सर्वांनी जोरदार आहे आणि खऱ्या अर्थाने पार पाडला कशात कमी पडला नाही ते पोरग किंवा आता कुठं तरी कन्नड आली आणि मी थांबलोय नाही जिथं थांबला तिथं तो स्वतः उभा राहिला हे कौतुक आहे आणि हेच करत राहायचं सर्वांनी
जे काय करतील पुढं जे काय गुरुपौर्णिमा करतील आणि ही सर्व मंडळी गाणारी तर आहेतच. आता कित्येक लोक गाणारे आहेत त्यांना चान्स अजून मिळत नाही, बरेच जण आहेत, पण त्यातून आपण थोडं थोडा थोडा एक सेवा आपण या ठिकाणी साजरी करू. धन्यवाद. यावर एक शेर सुचलाय थोडक्यात. इश्के जुनून नवाज का अंजाम लिख दिया और एक एक सोच सोच कर इल्जाम लिख दिया. इश्के जुनून नवाज का अंजाम लिख दिया और एक एक सोच सोच कर इल्जाम लिख दिया. इश्के जुनून नवाज का अंजाम लिख दिया. इश्के जुनून नवाज का अंजाम लिख दिया और एक एक सोच सोच कर इल्जाम लिख दिया. मुझको ना जब मिसाल कोई दूसरे मिले, मुझको ना जब कोई मिसाल कोई दूसरे मिले तो रंगीन पत्थरों पे चंदन गुरुजी का नाम लिख दिया. गुंफू ने खेल प्रतीक तोला, अरे गुंफू